आकाशवाणी औरंगाबाद केंद्र ध्वनी चित्र। महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013च्या अंमलबजावणीबाबत एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी उद्घाटनपर भाषण केलं। त्या म्हणाल्या, आपण असं म्हणतो की स्त्री शक्ती अतुल्य सदा। महिलेचं वर्णन काय होईल, जे इटर्नल ट्रूथ आहे की स्त्री शक्ती अतुल्य सदा, तिच्याशी कोणाची तुलना होऊ शकत नाही। अशा प्रकारचं काम आणि अशा प्रकारची शक्ती म्हणून महिलेकडे बघितलं जातं आणि आपला दृष्टिकोन आपल्या देशातल्या महिलांकडे बघण्याचा काय, विश्वातल्या महिलांकडे बघण्याचा असाच आहे। महिला ज्या पद्धतीने काम करतात, त्यांचं वागण्याची पद्धत असते, त्या अष्टावधानी असतात, त्या ज्या विचार करतात, त्या ज्या समन्वयाने चालतात, या सगळ्या विचारधारेला, या सगळ्या विचाराला सलाम येतो आणि म्हणून ते मला असं वाटतं ते वचन आलेलं आहे। अशा आम्ही या देशाच्या सगळ्या महिला आहोत आणि आमची जी संस्कृती आहे ही आमची संस्कृती सुद्धा नेहमीच महिलांचा सन्मान करणारी अशी ही आमची संस्कृती पूर्वी होती, मधल्या काळामध्ये पण होती, आजही आहे आणि उद्या पण असणार आहे। आणि आमचा देश जो आहे, आमचा हा देश परिवारासोबत घेऊन चालणारा देश आहे। आमची कुटुंब व्यवस्था हा आमचा कणा आहे आणि अशा पद्धतीने आमचा देश हा सगळ्या महिलांचा सन्मान करणारा असा हा देश आहे। आमच्या राष्ट्रमाता जिजाऊंनी उत्तम आई म्हणून सिद्ध झालीच, पण ज्या वेळेला मुलाला उत्तम संस्कार मिळतात, आईला जे वाटतंय की माझा मुलगा असा हवा तसं मी त्याला घडवलं पाहिजे आणि ती आई डोळ्यापुढे विचार ठेवते आणि ते विचार घेऊन ती पुढे चालते, त्यावेळेला उत्तम राज्यकर्ता निर्माण होऊ शकतो आणि असा अतिशय उत्तम राज्यकर्ता हा राष्ट्रमाता आमच्या जिजाऊंनी निर्माण केला। आणि शिवाजी महाराजांचं नाव हे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये जगामध्ये घेतलं जातं की अतिशय उत्तम राज्यकर्ता, दूरदृष्टीचा राज्यकर्ता, सगळ्या जनतेचा, सगळ्या रयतेचा विचार करणारा राज्यकर्ता, म्हणून असा राज्यकर्ता झाला नाही आणि होणं नाही असं आम्ही त्यांच्याबद्दल सांगतो। पण हे सगळं होण्याकरता कारणीभूत याच्यामागे एक स्त्री होती, एक आई होती आणि अशाच सावित्रीबाई फुले होत्या ज्यांनी आमच्याकरता शिक्षणाची दारं उघडी करून दिली। हे मी सगळं याकरता सांगतोय की मी जे आता आधी म्हटलं की स्त्री शक्ती अतुल्य सदा, त्याची ही सगळी उदाहरणं आहेत। पण काय बदललं, आम्ही आजच्या काळामध्ये आलो आणि आज जर आम्ही बघितलं असेल तर खऱ्या अर्थानं आज जर कुटुंबाचा जर कोणी कणा असेल तर ती आमची स्त्रीच आहे। आज आम्ही बघतो की घरामध्ये आता वातावरण बदललंय, अनेक महिला या आता वर्किंग वुमन आहेत, त्यासोबत आपण जर बघितलं तर त्या सुपर वुमन आहेत आणि त्याच्या पुढे पण जाऊन आता त्या वंडर वुमन झाल्यात। एका वेळेला पतीची उत्तम बायको होत आहेत, एका वेळेला मुलाची आदर्श आई होत आहेत आणि जरी कुटुंब संस्था पातळ झाली असेल तरी असलेल्या त्या पातळ संस्थेमध्ये सुद्धा आपलं नाते, सासू सासरे आणि इतर सगळं कुटुंब सांभाळण्याचा चांगला प्रयत्न करत आहेत आणि याच्यासोबतच आपल्या कामाला अतिशय उत्तमपणे न्याय देत आहेत, त्या कामामध्ये त्या कमी पडत नाहीत। सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही मुक्तपणे संचार करतो आहोत, उत्तमपणे काम पण करतो आहोत आणि म्हणून आपण जर पाहिलं असेल तर आजचं जे जग आहे, आमची जी ही वंडर वुमन आहे तिचं हे जग आहे, ती हे काम करते आहे। आणि म्हणून याच्यासोबत आपल्याला हे सुद्धा म्हणता येईल की आजचा जमाना आहे कोणाचा, आजचा जमाना जो आहे तो आजचा जमाना आहे साक्षीचा, आजचा जमाना आहे सिंधूचा आणि आजचा जमाना आहे दीपा कर्माकरचा, ज्यांनी अतिशय उत्तमपणे ऑलिम्पिक गाजवलं। पण एवढं करून आम्ही थांबलो नाही तर फोगट भगिनींचा पण हा जमाना आहे, मेरी कॉमचा पण हा जमाना आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण जर पाहिलं अंगण ते अंतराळ अशी भरारी घेणाऱ्या आजच्या या महिलांचा जमाना आहे आणि त्यांच्या वारस म्हणून, त्यांच्या भगिनी म्हणून आम्ही आज उत्तमपणे काम करतो आहे, आम्ही पुढे जातो आहे। हे सगळं खूप छान आहे, हे छान आहेच आहे, पण मग हे सगळं छान छान चाललेलं असताना सुद्धा आम्हाला काही प्रश्न सतावतात। आम्ही सगळेजण अत्यंत आशादायी आहोत आणि म्हणूनच हे सगळं आशादायी चित्र आमच्या मनामध्ये आहे, तुमच्याही मनामध्ये आहे आणि आपण आशादायी चित्र घेऊनच आपण पुढे जाणार आहोत। पण हे जरी सगळं असलं तरी सुद्धा आम्ही कुठेतरी आजही अस्वस्थ आहोत। आजही आमच्या समाजामध्ये या सगळ्या चांगल्या गोष्टींना गालबोट लागणाऱ्या घटना घडतात आणि या घटनांचं प्रतिबिंब मग आमच्या समोर येतं वेगवेगळ्या माध्यमांच्या मधनं आणि त्या दृष्टीनं आम्हाला सगळ्यांना विचार करणं अत्यंत महत्वाचं वाटतं, आवश्यक वाटतं आणि म्हणून मग आमच्या पुढे आता अनेक आव्हानं आहेत। ती आव्हानं काय काय आहेत हे आज आम्हाला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, तेव्हाच मला असं वाटतं की आपण खऱ्या अर्थानं पुढे जाऊ शकू। मग काय काय आहेत ही आव्हानं,
तर आजच्या या सक्षमीकरणाच्या युगामध्ये, समानतेच्या युगामध्ये महिलांवरचे जे अत्याचार होतात, महिलांवर ज्या हिंसाचार होतात, महिलांच्या बाबतीमध्ये जे त्रास होतात, त्या त्रासांना उत्तर शोधणं, त्याला उत्तर शोधणं, महिलांना बरोबरीचा समानतेचा दर्जा देणं, तो खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने दिलेलाच आहे. फार मोठं काम तर झालेलं आहे, पण प्रत्यक्षामध्ये, समाजामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये समानतेची वागणूक देण्याकरता त्यांची भावना तयार होणं, ही भावना तयार करणं हे एक मोठं आव्हान आमच्या समोर आहे. मला असं वाटतं की कोणीतरी एकानं फार चांगलं सांगितलं की हे आव्हान कसं आहे आमच्या समोरचं. तर त्या माणसानं असं म्हणलं की ए परिंदे तू जमीनवर बैठकर क्यों आसमां देख रहा है, ए परिंदे तू जमीनवर बैठकर क्यों आसमां देख रहा है, अपने पंखों को खोल, अपने पंखों को खोल, आपल्या विचाराला मोठं कर, बाकी जगाकडे बघण्याची नजर तू वाढव, तुझी नजर ती विस्तार आणि पंखों को खोल, क्योंकि जमाना सिर्फ उडान देखता है. आणि म्हणून आपण समाजामध्ये जे त्रासदायक विषय आहेत, जे आपल्याला सगळ्यांना टोचतात, रुचत नाहीत, त्याच्याकडे आपल्याला बघण्याची एक नजर आपण डेव्हलप केली पाहिजे. आणि आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो याचा विचार करून पॉझिटिव्हली आपण सगळ्यांनी त्याचं योगदान दिलं पाहिजे. महिलांवरचे अन्याय अत्याचार वाढतायत, त्याचे रिपोर्ट होत आहेत, वाढतायत म्हणण्यापेक्षा ते रिपोर्ट व्हायला लागलेत आणि आपल्या समोर ते यायला लागलेत. आणि या विषयावरचा एक समग्र कायदा सरकारनं, सेक्शुअल हॅरासमेंटच्या बाबतीमधला सरकारनं आणला पाहिजे. आणि म्हणूनच मग त्या विशाखा गाईडलाईन्स नंतर आता सेक्शुअल हॅरासमेंट ऍट वर्कप्लेसचा जो कायदा आहे 2013 तो आपल्याकरता, आपल्यासमोर पुढे तो आला आहे. आणि या कायद्याच्या अनुषंगानं आता आपल्या सगळ्यांना ज्या ज्या ठिकाणी 10 किंवा 10 पेक्षा जास्त महिला येतात जातात, काम करतात, या सगळ्या महिलांच्या करतात, त्या त्या ठिकाणी इंटरनल कंप्लेंट कमिटी असणं अत्यंत आवश्यक सांगितलंय. हे कायद्यानं आपल्याला मांडत केलेलं आहे, कायद्यानं हे करायलाच पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. आणि आता ह्या इंटरनल कंप्लेंट कमिटीज विद्यापीठामध्ये तर खूप उत्तम काम करते ही कमिटी, पण याच्यासोबतच मला आता आपले कुलगुरू पण सांगत होते की आम्ही प्रयत्न केला की आमच्या सगळ्या कॉलेजेसमध्ये पण ती असली पाहिजे, आणि कॉलेजेसनी पण केलेली आहे. चांगलं काम चाललेलं आहे, पण प्रत्यक्षामध्ये राज्य महिला आयोगाची अध्यक्ष झाल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की कायद्यानं या कमिट्या करायला सांगितलेल्या आहेत, पण अजूनही अनेक लोक यापासून दूरच आहेत. अजूनही अनेक ठिकाणी या कमिट्या झालेल्याच नाहीत. काही ठिकाणी कमिट्या झालेल्या आहेत, तर त्या आपल्या सोयीने झालेल्या आहेत, महिलांना न्याय देण्याकरता आणि पुरुषांना जबाबदार बनवण्याकरता. आणि खऱ्या अर्थानं समानतेच्या दिशेने जाण्याकरता या इंटरनल कंप्लेंट कमिटीचा फार मोठा उपयोग आपल्याला सगळ्यांना होतो आहे. त्यामुळे मग हे जे कमिटीचे मेंबर आहेत, हे जर सक्षम असतील, यांना जर कायदा संपूर्ण समजला असेल, या कमिटीचं कामकाज कसं करावं, जेव्हा कंप्लेंट येते तेव्हा ती घटना घडल्यापासून किती दिवसाच्या आत ती कंप्लेंट घेतली गेली पाहिजे, ती कंप्लेंट कोणत्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे, ह्याच्यासोबतच ह्या कंप्लेंट घेतल्यानंतर किती दिवसामध्ये त्या कंप्लेंटचा निर्णय घ्यायचा आहे, ह्या कमिटीचं कामकाज कसं चालवायचं आहे, कमिटीची चौकशी कशी करायची आहे, कमिटीचे रिपोर्ट कसे लिहायचे आहेत, हे सगळं जेव्हा आपल्याला कळेल त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या करता हे काम करणं अत्यंत सुखावह होईल. अतिशय व्यवस्थितपणे हा कायदा बनवलेला आहे. आणि मला आपल्याला एक पण सांगायचं की कायदा हा अत्यंत सक्षम असतो, अतिशय योग्य रीतीने बनवलेला असतो. कायदा हा नेहमी योग्यच असतो, कायदा कधी चुकत नाही, चुकतात ती माणसं. पुश नावाचं आम्ही एक अभियान सुरू केलं, हा एक फोरम आहे, पीपल युनायटेड अगेन्स्ट सेक्शुअल हॅरासमेंट, हे त्या फोरमचं नाव आहे. आणि मग याच्यामध्ये आम्ही सांगितलं की जे जे लोक या विषयाकरता काम करतात, जे जे लोक या विषयाच्या विरोधामध्ये आहे, सेक्शुअल हॅरासमेंट व्हावी असं कोणाला वाटतं? खरं तर कोणत्याच नॉर्मल माणसाला वाटत नाही. त्यामुळे त्या प्रत्येक माणसाचा या अभियानामध्ये सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग आम्ही हे अभियान सुरू केलं आणि आज समारोप हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये होतो आहे. हे माझं गाव आहे, माझं शहर आहे, आणि आमच्या विद्यापीठाला एक मोठी परंपरा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवरचं, खऱ्या अर्थानं त्या संपूर्ण विचारधारेचं इम्प्लिमेंटेशन करणारं असं हे विद्यापीठ आहे. आणि या विद्यापीठामध्ये या विषयाचा समारोप करताना मला अतिशय चांगलं वाटतंय, मला बरं वाटतंय. आणि या माध्यमातून आम्ही 15,000 लोकांचं आम्ही टीओटी पूर्ण केलंय. म्हणजेच आज महाराष्ट्र राज्य हे एकमेव असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये या विषयावरचा अभ्यास असणारे आज 15,000 लोक तयार होत आहेत. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पण आजपासून पुढे आपल्या सगळ्यांना आता मॅन्डेटरी काही गोष्टी आहेत. एक तर आपल्या कॉलेजमधली प्रत्येकाची इंटरनल कंप्लेंट कमिटी असली पाहिजे, ती बरोबर कायद्याच्या चौकटीमध्येच असली पाहिजे, तिचं कामकाज कायद्यामध्ये सांगितल्या पद्धतीनं ते झालं पाहिजे, दर 3 महिन्यांनी या इंटरनल कंप्लेंट कमिटीचा रिपोर्ट बनला पाहिजे, आणि हा रिपोर्ट हा कंपल्सरीली विद्यापीठ, राज्य महिला आयोग आणि आपली लोकल कंप्लेंट कमिटी या सगळ्यांना, हे औरंगाबाद पुरतं आहे.
त्यामुळे आता आपण ठरवायचं की या कायद्याच्या बाबतीमध्ये आपण किती गंभीर व्हायचं. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अशा अनेक घटना घडतील महिलांवरच्या अन्याय आणि अत्याचाराच्या. पण छाटेल जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आदुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो. अडथळ्यांना भिवून चालणे पावलांना पसंत नाही, अशा मानसिकतेमध्ये आम्ही सगळ्यांनी गेलं पाहिजे. याविषयी आपण काम केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपण स्त्री सक्षमीकरणाच्या दिशेनं आणि याच्यासोबतच जेंडर इक्वॅलिटीच्या दिशेनं, स्त्री पुरुष समानतेच्या दिशेनं आपण सगळेजण जाऊयात असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते. खूप खूप धन्यवाद. यावेळी या कायद्याविषयी विशाल केडिया यांनी मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, अभी तक अपन जितना भी सोच रहे थे वो 2013 वाला लॉ था. एक्चुअली कॉलेजेस के लिए 2 मई 2016 को ये नया लॉ आया है, यूनिवर्सिटी ग्रांट कमीशन प्रिवेंशन प्रोहिबिशन एंड रिड्रेसल एक्ट ऑफ सेक्सुअल हरासमेंट ऑफ वुमेन एम्प्लॉयड एंड स्टूडेंट इन हायर एजुकेशन. ये लॉ के अंदर सबको सिर्फ दो ही इशूज हैं, मतलब अगर आप किसी से पूछते हैं दो इशू है कि क्या आदमियों का सेक्सुअल हरासमेंट नहीं हो सकता है, और दूसरा औरतें इस लॉ को मिसयूज करेगी. मतलब आप किसी को भी पूछें वो बोले ना बोले सबके मन में यही दो शिकवा है. और ऐसा नहीं है कि सिर्फ मर्दों के मन में ऐसी शिकवा है, इवन औरतों के मन में भी सेम ही शिकवा है. मतलब जो पहला वाला है कि कांट मैन बी सेक्सुअली हरेस्ट, दे कैन बी, पर इंडिया सिनेरियो ऐसा है कि मेरे हिसाब से अगर होता होगा तो इट विल बी रेयर इन नेचर. मतलब मैन बींग सेक्सुअली हरेस्ट बाय वेमेन विल बी अ वेरी रेयर अकरेंस. आई हैवन कम अक्रॉस, मतलब मेरे को तो एक भी इंसिडेंट नहीं मालूम जैसा हुआ है वैसा. पर उसके अंदर अगेन ये मिसकंसेप्शन है, बिकॉज औरत के साथ किसी ने अगर बदतमीजी करी या औरत को लगा कि मेरे साथ बदतमीजी हुई है, औरत कंप्लेन कर रही है, उस कंप्लेन को जो डिसाइड करने की जो अथॉरिटी है वो इंटरनल कंप्लेन कमेटी को है. तो ये बोलना कि औरत ने फॉल्स कंप्लेन किया वो गलत हो जाता है, बिकॉज औरत ने तो कंप्लेन किया है, वो कमेटी डिसाइड करती है कि वो कंप्लेन सही है कि गलत है. तो अगर कमेटी को खुद का काम नहीं मालूम कि कमेटी ये नहीं डिसाइड कर पाती कि सही क्या है गलत क्या है, जिसके कारण कोई बोले ना मासूम आदमी को गिल्टी होल्ड कर दिया गया और या कोई गिल्टी होता है उसको मासूम करके छोड़ दिया जाए, तो ही दुनिया का इस लॉ से विश्वास उठ जाएगा. जो इस लॉ के अंदर ये पहला लॉ है जो बोलता है कि सब एम्प्लॉयज का और सब स्टूडेंट्स का सेंसिटाइजेशन होना चाहिए. जो ये कमेटी की ट्रेनिंग भी होनी जरूरी थी, आपकी कॉलेज और यूनिवर्सिटी को आपकी ट्रेनिंग करना इट वॉज एनी वे मैंडेटरी, पर फॉर वट एवर रीजन उन्होंने किया नहीं किया आई डोंट नो. हमारा जो एक्सपीरियंस रहा है कॉर्पोरेट सेक्टर और एजुकेशन सेक्टर में दोनों में यह है कि काफी जगह जहां कमेटी है वहां कमेटी मेंबर को भी नहीं मालूम कि वो कमेटी मेंबर है, और अगर उसको मालूम है कि वो कमेटी मेंबर है तो उसको ये नहीं मालूम कि करना क्या है. अगर कभी कोई कंप्लेन आ जाता है उस टाइम पे फिर उन लोग भागते हैं कोई लीगल ऑफिसर को पकड़ने के लिए, भाई आप बताओ कैसे करना है. तो बेसिकली इसके हिसाब से ये रेगुलेशन का महत्व इम्पोर्टेंट हो गया है. और ये जो रेगुलेशन है 2016 वाला जो रेगुलेशन है वो 2013 के रेगुलेशन को भी और एक्सटेंड कर रहा है. मतलब इसके अंदर जो पहले वाला रेगुलेशन था वो सिर्फ औरतों के लिए था, ये रेगुलेशन में इवन स्टूडेंट्स आर प्रोटेक्टेड. मतलब अभी ये जो यूजीसी का जो रेगुलेशन है इसमें ऐसा नहीं है कि अगर स्टूडेंट औरत है तो ही उसका प्रोटेक्शन है. स्टूडेंट ऑफ एनी जेंडर, मतलब मेल स्टूडेंट होए, फीमेल स्टूडेंट होए, थर्ड जेंडर स्टूडेंट होए, स्टूडेंट ऑफ एनी जेंडर इज कवर्ड अंडर दिस लॉ. ध्वनी चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे. Thank you.